आतून स्पंजिंग मऊ लुसलुशीत आणि वरून क्रेप्सी कुरकुरीत असे आप्पे आज मी तुम्हाला व्हिडिओमध्ये करून दाखवणार आहे तर मैत्रिणींनो नेहमीप्रमाणे डाळ तांदूळ तर मी इथे वापरणारच आहे पण त्याही वेगळी मी एक डाळ त्याच्यामध्ये ॲड केलेली आहे तर सुरुवात करण्या अगोदर पूजा रेसिपी मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मैत्रिणींनो तुम्ही जर माझा हा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मग सुरुवात करूया तर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी मी तीन वाटी तांदूळ आणि एक वाटी उडीद डाळ नेहमीप्रमाणे असं प्रमाण घेऊन हे आपे मी करत असते पण एक वेळेस मी अर्धी वाटी मोगडाळ याच्यामध्ये ॲड करून पाहिली चवदार तर झालेच पण क्रिप्सी आणि मऊ लुसलुशीत असे हे आपे तयार झाले त्यामुळं आज मी तुम्हाला ते शेअर करणार आहे तर या ठिकाणी तीन वाट्या तांदूळ मी स्वच्छ निवडून घेतलेत एक वाट्या उडीद डाळ ही घरची डाळ थोडीशी काळी वरती साल आहे पण ती पाण्यात भिजवल्यानंतर निघून जाईल आणि अर्धी वाटी अशी मोगडाळ घेतलेली आहे दोन्ही डाळी एकत्र भिजवायच्या आणि तांदूळ वेगळे असं आठ तास मी रात्रभर भिजत ठेवलं आहे आणि तुम्ही पाहू शकता सकाळी सहा वाजता मी याला दळून परत सहा ते आठपर्यंत दोन तास असंच पीठ हे झाकून ठेवलं होतं तर आता हे आप्पे करण्यासाठी पीठ तयार आहे एकदम बारीक असं मी दळून घेतले तर आता याच्यामध्ये आपल्याला हिरवी मिरची हिरवी मिरची ही बारीक एकदम मी कट करून घेतलेली आहे हे पहा बारीक चिरलेली कोथिंबीर ओवा जिरे मीठ खिसलेले दोन कांदे या ठिकाणी बारीक कट केलेला कांदासुद्धा तुम्ही घेऊ शकतात आणि तेल तर आता हे सर्व या पिठामध्ये आपल्याला टाकायचे आणखीन वेगवेगळ्या प्रकारच्या आप्यांचे रेसिपीज या व्हिडिओमध्ये आहेत ते सुद्धा तुम्ही पहा स्पेशल मूग डाळीचे आहेत मिक्स डाळीचे आहेत तांदूळ उडीद डाळीचे परत हे सर्व साहित्य मिक्स केलेले असे चार पाच प्रकारचे आप आहे, आपे आहेत तर मैत्रिणीनं नक्कीच तेही व्हिडिओ पहा चवीपुरतं मीठ तर आता हे सर्व चांगलं मिसळून घ्यायचं इकडे गॅसवरती मी आपे ठेवलं आहे गरम करायला मध्यम फ्लेमवरती आपल्याला हे आप्पे करायचे आहेत आता थोडं थोडंसं तेल लावायचं तुम्ही ह्याही प्रकारचे घरे करून पहा नंतर मला कमेंट्समध्ये म्हणाल की खरंच खूप चवदार होते एक दहा मिनटासाठी आपण कमी फ्लेमवरती हे वाफून घेणार आहोत तर आता दहा मिनटं झालेली आहेत तुम्ही पाहू शकता बिलकुल चिपकत नाही त्याचा अर्थ हे झालेले आहेत तर पाहू शकता खालून कसे क्रिप्सी होतात आता हे पलटवून घ्यायचे पलटवल्यानंतर फक्त अर्धा मिनटं आपल्याला चांगले खालूनही वाफून द्यायचे हे पहा तुम्ही पाहू शकता आता हे तयार झालेले आहेत तर त्यासोबत मी शेंगदाणे आणि खोबऱ्याची चटणी केलेली आहे सोबतच लोणचं आहे आणि असे गरमागरम नाश्ता प्रत्येकालाच खायला आवडतो तर तुम्ही पाहू शकता आतून असे एकदम स्पंजासारखे मऊ आणि वरून क्रिप्सी हे जे आपे आहेत ते तुम्ही घरी एकदा नक्कीच करून पहा आणि मला कमेंट्स कळवायला मात्र विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी साईडला जी आयकॉन आहे त्याला क्लिक करा म्हणजेच तुम्हाला लवकरच नोटिफिकेशन मिळतील तर मैत्रिणींना तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद